हेलो स्टूडेंट, आज अपन इयत्ता नववी मधील गणित एक चा सराव संच 2.2 समजून घेऊया। या मधला पहिला उदाहरण आहे, चार वर्गमूळ दोन ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा। सिद्धता, समजा चार वर्गमूळ दोन ही संख्या परिमेय संख्या आहे, याला म्हणतात अप्रत्यक्ष पद्धती। म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे तेच आपण सुरुवातीला नाकारायचं, की इथे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की चार वर्गमूळ दोन ही संख्या परिमेय संख्या आहे सिद्ध करा, है ना, अपरिमेय संख्या आहे सिद्ध करा। तर आपण काय केलं आहे, समजा चार वर्गमूळ दोन ही संख्या परिमेय संख्या आहे, म्हणजे अपरिमेय संख्या आपल्याला सिद्ध करायचं आहे, पण आपण काय म्हटलं आहे ती परिमेय संख्या आहे, म्हणजे त्याला अप्रत्यक्ष सिद्धता असे म्हणतात। हां, तर ही जर परिमेय संख्या असेल चार वर्गमूळ दोन, तर ही काय असेल, एक भागे ए भागीला बी असेल, आहे ना। चार वर्गमूळ दोन बरोबर ए भागीला बी, काय ए भागीला बी काय आहे, ही परिमेय संख्या आहे, अंश आणि छेद या स्वरूपात लिहिलेली संख्या अशी लिहिता येईल, ज्यात ए व बी या पूर्णांक संख्या आहेत व बी नॉट इक्वल टू झिरो, बीची किंमत इथे शून्य नसायला पाहिजे। ओके, हां, मग आता इथे काय करू, आपण चारचा इकडे तिरकस गुणाकार केला, तर वर्गमुळात दोन बरोबर ए भागीला चारचा तिरकस गुणाकार, तर चारचा गुणाकार बी सोबत होईल, तर चार बी होईल, काय होईल इथे चार बी। आता ए व बी या पूर्णांक संख्या आहेत, ए व बी काय आहे, या पूर्णांक संख्या आहे, म्हणून ए भागीला चार बी ही परिमेय संख्या आहे, कारण पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते। म्हणजे समीकरण एक ची जी उजवी बाजू आहे, उजवी बाजू म्हणजे ए भागीला चार बी ही काय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे, आणि समीकरणाची डावी बाजू जी आहे, समीकरण एकची डावी बाजू म्हणजे वर्गमुळात दोन, ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळात दोन ही अपरिमेय संख्या काय आहे, की दोनचं वर्गमूळ निघत नाही, म्हणून वर्गमुळात दोन ही अपरिमेय संख्या आहे, आणि उजवी बाजू परिमेय संख्या आहे, अशी विसंगती मिळते। म्हणजे डाव्या बाजूला अपरिमेय संख्या, उजव्या बाजूला परिमेय संख्या, ही काय विसंगती आहे, हे खरं नाही, म्हणजे याला काय म्हणायचं आपण, विसंगती। आणि म्हणून ही जर विसंगती असेल तर आपण जे सुरुवातीला मानलेलं आहे ते आपलं मानणं चुकीचं राहील, आहे ना। चार वर्गमुळात दोन ही परिमेय संख्या मानणे चूक आहे, ही विसंगती आल्यामुळे डावी बाजू अपरिमेय संख्या, उजवी बाजू परिमेय संख्या, ही विसंगती आहे। ती विसंगती का आलं, की आपण सुरुवातीला मानलं की चार वर्गमुळात दोन ही परिमेय संख्या आहे, तर हे आपलं मानणं कसं झालं, चूक आहे। मग चूक आहे तर मग करेक्ट काय आहे, म्हणून चार वर्गमुळात दोन ही अपरिमेय संख्या आहे, हे इथे काय होईल, सिद्ध होईल। याला अप्रत्यक्ष पद्धती म्हणतात, म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं असते ते आपण नाकारायचं आणि मग ते सोडवायचं, आणि सोडवल्यानंतर मग एका एक स्टेप्स अशी येईल की आपल्याला आपण मानलेलं जे आहे ते चुकीचं वाटेल, ती विसंगती निर्माण होईल, म्हणजे आपण मानलेली बाब ही चूक आहे, चूक आहे तर राईट काय आहे, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते राईट आहे। ओके, समजलं। हां, चला तर आपण दुसरं उदाहरण बघूया। तीन अधिक वर्गमुळात पाच ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा। ही सुद्धा सिद्धता आपण अप्रत्यक्ष पद्धतीनेच करणार आहोत। सिद्धता, समजा तीन अधिक वर्गमुळात पाच ही परिमेय संख्या आहे मागच्या उदाहरणाप्रमाणे, मग परिमेय संख्या असेल तर ती इक्वल टू पी भागीला क्यू असेल, आहे ना। तीन अधिक वर्गमुळात पाच बरोबर पी भागीला क्यू, इथं क्यू नॉट इक्वल टू झिरो, आणि पी व क्यू या पूर्णांक संख्या आहेत। ओके, हां, आता तीनचं इकडे पक्षांतर केलं आपण, तर वर्गमुळात पाच बरोबर पी भागीला क्यू मायनस तीन होईल, प्लसचं इकडे मायनस झालं। येथे समीकरण एकची
जी डावी बाजू आहे वर्गमूळात 5 अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू जी आहे p भागिले q - 3 ही काय आहे परिमेय संख्या आहे है ना डावीकडे अपरिमेय संख्या उजवीकडे परिमेय संख्या ही अशी विसंगती येते ही काय विसंगती आहे अशी विसंगती येते आणि म्हणून 3 अधिक वर्गमूळात 5 ही ही परिमेय संख्या मानले चूक आहे मग चूक आहे तर करेक्ट काय आहे म्हणून 3 अधिक वर्गमूळात 5 ही परिमेय संख्या नाही हेच करेक्ट आहे है ना आणि मग म्हणून 3 अधिक वर्गमूळात 5 ही जर परिमेय संख्या नसेल तर मग ती अपरिमेय संख्या असेल है ना म्हणून 3 अधिक वर्गमूळात 5 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते अशा प्रकारे आपली सिद्धता बघता येईल आता बघूया आपण तिसरे उदाहरण वर्गमूळात 5 कॉमा वर्गमूळात 10 या संख्या संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचं आहे बघा आपल्याला एक संख्या रेषा काढायची आहे l ही आपण एक काय काढली संख्या रेषा काढली इथे संख्या रेषेवर आपण काय घेतले इथे एकक घेतलेले आहे ओके इथे 0 0 च्या उजवीकडे धन संख्या असतात डावीकडे काय असतात ऋण संख्या असतात ओके 0 1 2 3 4 ओके याच्या डावीकडे -1 -2 -3 अशा राहील ही संख्या रेषा काढली आपण l आता ह्या संख्या रेषेवर आपण op इथे p बिंदू घेतला आहे ना op हे अंतर किती आहे 2 एकक आहे हे 1 आणि हे 2 op चं अंतर किती आहे 2 एकक म्हणजे op बरोबर 2 एकक घ्या आता रेख op रेख रेख QP रेख QP लंब रेषा L ही QP L ला काय लंब आहे इथे दिसत आहे 90 अंश दाखवून रेख QP लंब रेषा L आपण काढली आहे काढा QP PQ किती घेतला आपण 1 एकक घेतला है ना PQ किती घेतला आपण अंतर 1 एकक घ्या PQ बरोबर 1 एकक घ्या आ लक्षात आहे पहिले रेषा L काढली आपण रेषा L वर आपण OP किती घेतला 2 एकक घेतला आपण ओके नंतर रेख QP लंब रेषा L काढली आपण PQ किती घेतला 1 एकक अंतर घेतला ओके हां आ लक्षात हां तर आता इथे बघा इथे काय तयार होत आहे ओपी घेतला 1 1 2 एकक अंतर आपण क्यूपी यल्ला लंब आहे आणि आपण हा ओक्यू जोडला हा ओक्यू आपण जोडला तर हा जो त्रिकोण आहे त्रिकोण कोणता ओपीक्यू ओपीक्यू हा त्रिकोण कसा होईल काटकोन त्रिकोण होईल इथे 90 अंशाचा कोन आहे काटकोन त्रिकोण होईल आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला लावता येईल आणि पायथागोरसच्या सिद्धांताने आपल्याला ओक्यू काढता येईल काय काढता येईल ओक्यू चला तर बघा त्रिकोण ओपीक्यू या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून ओक्यू चा वर्ग बरोबर ओपी चा वर्ग अधिक पीक्यू चा वर्ग ओपी किती आहे 2 आणि 2 चा वर्ग अधिक पीक्यू किती आहे 1 1 चा वर्ग 2 चा वर्ग 4 अधिक 1 चा वर्ग 1 4 अधिक 1 5 म्हणजे ओक्यू चा वर्ग किती आला 5 आणि म्हणून ओक्यू बरोबर वर्गमूळात 5 म्हणजे ओक्यू च्या वर्गाचा वर्गमूळ ओक्यू बरोबर 5 चा वर्गमूळ वर्गमूळात 5 म्हणजे ओ केंद्र व रेख ओक्यू एवढी त्रिज्या घेऊन आता काय करायचं आपल्याला ओ केंद्र घ्यायचं ओक्यू एवढी त्रिज्या घ्यायची तुमच्या चॉक मध्ये है ना एवढी त्रिज्या घेऊन आपल्याला काय करायचं आहे एक सर्कल तिथे काढायचं आहे त्रिज्या घेऊन रेषा L ला R बिंदू छेदणारा कंस काढा असा आपण सर्कल काढलं ते सर्कल या L रेषेला जिथे छेदेल त्या बिंदूला काय घ्या कोणतं नाव द्या R त्याला कोणता बिंदू म्हणा R बिंदू ओके
रेषा यलला आर बिंदू तो छेदणारा कंस काढा. ओ आर किती राहील? ओ आर बरोबर वर्गमूळात 5. ओ आर बरोबर वर्गमूळात 5. म्हणजे हा जो आर बिंदू आहे या आर बिंदूचं निर्देशक काय राहणार आहे? वर्गमूळात 5. आणि म्हणून ओ आर बरोबर काय होईल? वर्गमूळात 5. ओ आर बरोबर वर्गमूळात 5 होईल. ओके, अशा प्रकारे आपण हा वर्गमूळात 5 हा बिंदू त्या संख्या रेषेवर आपण स्थापन केलेला आहे. वर्गमूळात 5 हा बिंदू त्या संख्या रेषेवर स्थापन केलेला आहे. कसा केलेला आहे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता वर्गमूळात 10 हा बिंदू त्या संख्या रेषेवर आपण स्थापन करणार आहो. त्यासाठी काय घ्यावं लागेल आपल्याला? त्या संख्या रेषेवर OS हे 3 एकक अंतर घ्यावं लागेल. OS बरोबर 3 एकक. OS बरोबर काय घ्यावं लागेल? 3 एकक घ्यावं लागेल. आणि TS लंब रेषा L आपल्याला काढायची आहे. जसं आपण इथे काढलं ना QP लंब रेषा L, तसं आपल्याला इथे TS लंब रेषा L काढावं लागेल. आणि हा जो आहे ST बरोबर 1 एकक घ्यावं लागेल. ST किती घ्यावं लागेल? 1 एकक आहे ना. आणि मग हा जो त्रिकोण आहे OST हा काटकोन त्रिकोण होईल. OST हा काटकोन त्रिकोण होईल. मग इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल? OT वर्ग बरोबर OS वर्ग अधिक ST वर्ग. OS किती आहे? 3 वर्ग आहे ना. आणि ST किती आहे? 1 वर्ग. 3 वर्ग 9 अधिक 1 वर्ग 1. 3 अधिक 1 9. 3 वर्ग 9 अधिक 1 वर्ग 1 म्हणजे 9 अधिक 1 10. म्हणजेच OT वर्ग बरोबर 10 आणि OT बरोबर वर्गमूळात 10. OT बरोबर वर्गमूळात 10. ओके, मग आता काय करायचं? OT एवढी तुमच्या चॉपमध्ये त्रिज्या घ्यायची. OT एवढी त्रिज्या घेऊन तुम्हाला काय काढायचं आहे? चॉप मारायचा आहे. आणि तो कंस काढायचा आहे. तो काय काढायचा आहे? कंस. आणि हा कंस L रेषेला ज्या बिंदू छेदेल त्या बिंदूला तुम्हाला U नाव द्यायचं आहे. कोणतं नाव? U. आणि U निर्देशक काय राहील? मग वर्गमूळात 10. काय राहील? वर्गमूळात 10 राहील. आलं लक्षात? म्हणजे सेम प्रोसेस आहे. जसं आपण वर्गमूळात 5 ही संख्या आपण तिथे स्थापन केली, त्याचप्रमाणे रेषा L वर बिंदू U अशा प्रकारे स्थापन करता येईल की OU बरोबर वर्गमूळात 10. आलं लक्षात? चला तर आपण चौथा प्रश्न इथे सोडवूया. चौथा प्रश्न काय? पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. आता 2 संख्यांच्या दरम्यान आपल्याला 3 परिमेय संख्या शोधायच्या आहे. पहिलं उदाहरण आहे, दुसरं, तिसरं आणि चौथं. ओके, पहिलं उदाहरण काय आहे की 0.3 आणि -0.5 याच्या दरम्यानच्या आपल्याला 3 परिमेय संख्या शोधायची आहे. बघा रीत पहिलं. आता आपल्याला 0.3 आणि -0.5 याला 2 भाग द्यावा लागेल. याला जर 2 भाग दिला तर या दरम्यानची संख्या मिळेल. 2 बदल भाग दिला तर काय मिळते आपल्याला? दरम्यानची संख्या मिळते. तर बघा, याला आपण 2 भाग दिला. ओके, 1/2 आणि ह्या 2 संख्या लिहिल्या कंसामध्ये. 0.3 अधिक कंसामध्ये -0.5 कंस पूर्ण. आधी इथे काय होणार? 0.3 प्लस गुणिला मायनस 0.5. आता 0.3 मधून 0.5 वजा करा. यामध्ये मोठी संख्या काय आहे? याची वजा बाकी होईल. मोठी संख्या काय आहे? 0.5. त्याचं चिन्ह मायनस आहे, ते उत्तराला मायनस चिन्ह येईल. आणि 0.5 मधून 0.3 गेले तर उरेल 0.2 आहे ना. 5 मधून 3 2 मोठ्या संख्येचिन्ह मायनस. ओके, आता 2 2 चा भाग जाईल. 2 1 2
दोन इथे आहे म्हणजे उरेल काय बरोबर मायनस 0.1 काय उरला मायनस 0.1 ओके चला तर आता आपल्याला एक संख्या मिळाली ते दरम्यानची 0.3 आणि मायनस 0.5 च्या दरम्यानची एक संख्या कोणती आहे मायनस 0.1 ओके हां आता आपण दुसरी संख्या काढू तर त्या दोन ने आपण त्याला भाग द्यायचा आहे म्हणजे 1/2 आता ही संख्या याच्या दरम्यान आहे म्हणून मायनस 0.1 अधिक मायनस 0.5 ओके आलं का ही आता एक दरम्यानची संख्या निघाली तर ही आपण घ्यायची अधिक ही घ्यायची शेवटची मायनस 0.5 ठीक आहे कारण आपल्याला यांच्या दरम्यानच्या पाहिजे ना ही शेवटची आहे ही सुरुवातीची आहे याच्या दरम्यान आपल्याला एक संख्या मिळाली आता ही घ्या आणि मायनस वर्गमूळात 5 घ्या आणि त्याला 2 ने भाग द्या बघा मायनस 0.1 प्लस गुणिला मायनस मायनस 0.5 1/2 हां इथे काय होणार आहे इथे आता मायनस मायनसची बेरीज होते उत्तराला मायनस चिन्ह येते आहे ना इथे 0 आहे तर 0.1 + 5 = 6 म्हणजे मायनस 0.6 दोनचा भाग द्या बे 1 बे 3 6 म्हणजे मायनस 0.3 हे पुन्हा एक दुसरी आपल्याला दरम्यानची संख्या मिळाली आता तिसरी दरम्यानची संख्या मिळवण्यासाठी आता या दोन संख्येच्या दरम्यान एक आहे मायनस 0.1 आहे आणि दुसरी आहे मायनस 0.3 आहे आता या दोन्ही संख्येच्या दरम्यानची आपण संख्या काढू म्हणजे त्याला 1/2 ने काय 2 ने भाग द्यायचा आहे ओके हां मग कंसामध्ये काय आहे मायनस 0.1 अधिक 0.3 अधिक 0.3 नंतर बघा बरोबर 1/2 इथे याची काय होईल वजाबाकी होणार आहे ना इथे मायनस चिन्ह येतं प्लस चिन्ह वजाबाकी मोठ्या संख्या चिन्ह प्लस आहे ते उत्तराला प्लस चिन्ह मग इथे 3 मधून 1 गेला 2 राहिले म्हणजे 0.2 2 चा भाग दिला 2 1 2 म्हणजे काय उरेल 0.1 आलं लक्षात तर अशा प्रकारे 3 आपल्याला दरम्यानच्या संख्या इथे मिळालेल्या आहे उत्तर काय राहील तुमचं मायनस 0.3 कॉमा कॉमा मायनस 0.1 व 0.1 या 3 परिमेय संख्या 0.3 आणि मायनस 0.5 या संख्यांच्या दरम्यान आहे सोपं आहे काही कठीण नाही आहे ज्या दोन संख्येच्या दरम्यान तुम्हाला एक संख्या काढायची आहे तर त्याला 2 ने तुम्हाला भाग द्यायचा आहे याची बेरीज करायची त्या बेरजेला 2 ने भाग द्यायचा जे मिळाली दरम्यानची संख्या पुन्हा दोन संख्या घ्यायच्या ती पण घेऊ जी मिळाल ती पण घेऊ शकता एक शेवटची घ्या त्याच्या दरम्यानची संख्या काढा तर जी मिळेल ती संख्या घ्या आणि सुरुवातीची संख्या घ्या आणि त्याला 2 ने भाग द्या त्याची बेरीज करून 2 ने भाग द्या त्याच्या दरम्यानची संख्या तुम्हाला मिळेल ओके अशा प्रकारे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे दुसरं उदाहरण बघा मायनस 2.3 ला आपण कसं लिहू शकतो मायनस 2.3 3 वर आपण कितीही शून्य आपण इथे देऊ शकतो हे लक्षात ठेवा दशांश चिन्हाच्या जर उजवीकडे त्या संख्येच्या मागे कितीही शून्य आपल्याला लावता येते आहे ना तर आपण किती शून्य लावले इथे 2 शून्य लावले म्हणजे काय होईल मायनस 2.300 आणि दुसरी संख्या कोणती आहे मायनस 2.33 इथे एक शून्य लावा म्हणजे मायनस 2.330 होईल ओके असं का केलं आपण इथे एकच पद आहे दशांश चिन्हाच्या नंतर इथे 2 पद आहे ना मग इथे आपण 2 शून्य लावले 3 पद झाले आणि इथे आपण 1 शून्य लावलं तर इथे 3 पद झाले म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे सारखेच पद आहे 3 3 पद आहे ओके मग आता इथे आपल्याला त्याच्या दरम्यानची संख्या काढायला सोपं जाणार
मग काय करायचं, या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि त्याला दोनने भाग द्यायचा, त्याला दोनने भाग द्यायचा. बघा दोन्ही संख्यांची बेरीज केली आपण, ओके. हां मग इथे काय, मायनस 2.300 प्लस गुणेला मायनस मायनस, ओके 2.330. हां 1/2. आता याची मायनस मायनसची काय होईल बेरीज, उत्तराला मायनस चिन्ह, 2 अधिक 2 = 4 पॉइंट, 300 अधिक 360 630, 300 अधिक 330 म्हणजे 630, ओके. आता दोनचा भाग द्या याच्यामध्ये, मायनस 2 × 2 पॉइंट, 2 × 3 = 6 आहे ना. 3 × 2 भाग कोणता, 2 × 2 3 मधून 2 गेले 1 राहिला, 1 आणि 0 = 10 झाले, 2 × 5 = 10 म्हणजे मायनस 2.315 ही संख्या तुम्हाला 1 दरम्यानची संख्या मिळालेली आहे. आता दुसरी काढू, आपल्याला 3 काढायची आहे, पहिली काढली, दुसरी, दुसरी काढताना आता ही जी काढली दरम्यानची ती पण घ्या, आहे ना, ती घ्या आणि एक शेवटची घ्या, मायनस 2.330, ओके. हां याची बेरीज करायची आहे, काय करायची आहे बेरीज, 1/2 कंसामध्ये मायनस 2.315 हे आता आपण काढलेली, अधिक आणि शेवटची कोणती घेतली आपण, मायनस 2.330, ओके. आता इथे काय होईल, प्लस गुणिला मायनस मायनस होईल, मायनस मायनसची काय होणार बेरीज, होणार उत्तराला मायनस चिन्ह, आहे ना, 2 अधिक 2 = 4 पॉइंट, 315 अधिक 330 645, ओके. म्हणजे 1/2 कंसामध्ये मायनस 4.645. आता याला दोनने भाग द्यायचा आहे, 2 × 4 पॉइंट, 2 × 3 = 6 आहे ना, नंतर 2 × 4, ओके. इथे आता 2 × 5 उरले, तर 2 × 4 मग 1 उरला, 1 0 आपण घेऊ शकतो, पॉईंटच्या नंतर आपण 1 1 0 इथे घेऊ शकतो, म्हणजे 10 झाले, 2 × 5 = 10 आहे ना. अशा प्रकारे ही दुसरी दरम्यानची संख्या आपल्याला मिळाली आहे, मायनस 2.3225. आता तिसरी आपल्याला दरम्यानची संख्या काढायची आहे, तर कोणती घ्यायची, कोणती घेतली आपण, ही घेतली मायनस 2.315 अधिक पहिली घेतली 2.300, आहे ना. कोणत्या दोन दरम्यानच्या संख्या तुम्हाला घेता येईल आणि त्याची बेरीज करायची, त्याला दोनने भाग द्यायचा, ठीक आहे. हां मग इथे आपण प्लस गुणिला बेरीज करायची, म्हणजे इथे चिन्ह बेरीजेचं आलेलं आहे आणि जे संख्येला चिन्ह आहे ते संख्येचं चिन्ह कायम राहणार आहे, मग इथे प्लस गुणिला मायनस तर मायनस होईल, हे लक्षात ठेवा. हां आता इथे याची बेरीज होईल, उत्तराला मायनस चिन्ह येईल, काही इथे मायनस मायनसची बेरीज होते, उत्तराला मायनस चिन्ह, 2 अधिक 2 = 4 पॉईंट, 315 अधिक 300 = 615, याला दोनने भाग द्या, काय येईल मायनस 2.3075, ओके. आणि म्हणून उत्तर काय राहील, मायनस 2.3225 कॉमा मायनस 2.315 कॉमा मायनस 2.375, या 3 परिमेय संख्या मायनस 2.3 आणि मायनस 2.33 या संख्यांच्या दरम्यान आहे. क्लिअर, काय कठीण नाही आहे. आपण त्याची बेरीज करायची, त्याला दोनने भाग द्यायचा, आहे ना, मग जी मिळाली ती आणि दुसरी एखादी संख्या घ्यायची, त्याची बेरीज करायची, दोनने भाग द्यायचा, नंतर पुन्हा दोन संख्या घ्यायच्या वेगवेगळ्या आणि त्याची बेरीज करायची, त्याला दोनने भाग द्यायचा. अशा प्रकारे तुम्हाला कितीही परिमेय संख्या दोन संख्यांच्या दरम्यान तुम्हाला मिळवता येते, ओके. हां चला तर आपण आता तिसरं उदाहरण, त्याच्यामध्ये 5.2 म्हणजेच त्याला आपण 5.20 लिहितो आणि 5.3 म्हणजेच 5.30, आहे ना. आपण
इकडे किती शून्य वाढू शकतो याच्या मागे 2 3 4 5 जेवढे आपल्याला आवश्यक वाटलं तेवढं वाढवायचं. इथे आपण का असं वाढवलं आहे, काही इथे 5.2 होते आणि इथे 5.3 होते, मग आपल्याला तो बोध होत नाही 2 आणि 3. इथे काय 2 आणि 3 आहे पॉइंटच्या नंतर, तर याच्या दरम्यानच्या किती काय संख्या आहे याचा आपल्याला बोध होत नाही. मग इथे काय केलं आपण, 1 शून्य वाढवलं तर झालं 5.20, इथे 1 शून्य वाढवलं तर 5.30. आता 20 आणि 30च्या दरम्यान किती संख्या येतील, 20 21 22 23 24 25 26 27 28 29, म्हणजे किती संख्या येतात, अशा 10 संख्या येतात याच्या दरम्यान येतात ना. आणि मग त्या संख्येपासून आपल्या निवड्याच्या किती आहेत, 3च परिमेय संख्या, म्हणजे आपण 5.21 घेतली, 5.21 5.22 घेतली, 5.23 घेऊ शकतो आपण, 5.24 घेऊ शकतो, 5.25 घेऊ शकतो, 5.26 घेऊ शकतो, 5.27 घेऊ शकतो, 5.28 घेऊ शकतो, 5.29 घेऊ शकतो आपण, आहे ना. आपल्याला हे काय फ्रीडम आहे, पण आपण 3च संख्या घेतल्या, आपल्याला 3च संख्या काढायची आहे, आहे ना. आणि म्हणून 5.21 5.22 5.25 या आहेत लक्षात. अशाही प्रकारे आपल्याला त्या दोन परिमेय संख्याच्या दरम्यानच्या संख्या काढता येतात, आहे ना. आपल्याला एक लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या जर उजवीकडे जे संख्या आहे त्याच्यामध्ये आपण शून्य कितीही वाढवू शकतो, आहे ना. म्हणजे आपल्याला त्या संख्या क्लिअर होतात. पहिले काय होतं, 5.2 आणि 5.3, तर आपल्याला 2 आणि 3च्या दरम्यान काय संख्या आहे ते आपल्याला इथे काढणं कठीण जाते. मग आपण 1 0 1 0 वाढलं तर 20 आणि 30 झालं, मग आपल्याला पटकन कळलं की 20 नंतर 21 22 23 24 अशा संख्या आपल्याला मिळवता येतात, आलं लक्षात. हां, आता आपण चौथं उदाहरण बघू त्याच्यामधलं. -4.5 म्हणजेच -4.50 लिहिता येईल, ओके. आणि -4.6 म्हणजेच -4.60 लिहिता येईल, ओके. आता बघा, इथे -4.50 झाले, इथं -4.60 झाले. आता 50 आणि 60च्या दरम्यान 51 52 53 54 55 56 57 58 59 60पर्यंत संख्या येतात, आहे ना, 59पर्यंत, ओके. आपण कोणत्याही 3 घेऊ, दरम्यानच्या 3 परिमेय संख्या -4.51 घेतली, 50 51 -4.52 घेतली, व तिसरी संख्या -4.53 घेतली, या आहेत लक्षात. आपण कितीही घेऊ शकतो. बघा, ह्याच्यामध्ये जर आपण 2 शून्य वाढवले तर -4.500 होईल, आणि इथे जर आपण पुन्हा 2 शून्य वाढवले, म्हणजे इकडे जर आपण एक पुन्हा वाढवले तर काय होईल, -4.600 होईल. आता बघा, 500 आणि 600 दरम्यान किती संख्या आहे, 100 संख्या आहे, किती आहे, 100. म्हणजे आपल्याला कितीही दरम्यान संख्या काढता येईल.